स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे पेट येथील गरोदर माता आणि बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातही स्त्रीरोग तज्ज्ञांचे पद रिक्त असल्याचं निदर्शनास येत आहे. जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्यामुळे पुन्हा एकदा गरोदर मातांची ग्रामीण भागात होणारी उपेक्षा समोर आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ पद रिक्त असल्यामुळे गरोदर मातांची हेळसांड होती आहे. तेव्हा ग्रामीण भागातील मातांना मुबलक आरोग्य सेवा कधी मिळणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय. कळवण तालुक्यातील गोळाखाल येथील छकुली चेतन महाले ही माता प्रसूतीसाठी शनिवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मातेने यापूर्वी केलेल्या सोनोग्राफीच्या अहवालाची तपासणी केली. त्या अहवालात गर्भामध्ये असलेल्या बाळाचे हृदय हे विरुद्ध बाजूने असून त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचं निदर्शनास आलं. या बाळाला लागणाऱ्या आवश्यक त्या सुविधा कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे त्या मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातील 102 रुग्णवाहिकेने सदर मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. परंतु वणीजवळच या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्यामुळे नातेवाईकांची तारांबळ उडाली. संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान राखून वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वळवली. तेथील उपस्थित बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नेहार सिंगल यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करून घेत माता आणि बाळावर आवश्यक ते प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं. कळवण उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ हे पद आजही रिक्त आहे. जर स्त्रीरोग तज्ज्ञ रुग्णालयात उपलब्ध असते तर कदाचित रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती होण्याची वेळ या मातेवर आली असती. जोखमीच्या मातांना जिल्हा रुग्णालयात पाठवताना आवश्यक त्या सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेतच पाठवणे आवश्यक आहे. परंतु ग्रामीण भागातील गरोदर मातांना नेहमीच आरोग्यसेवा मुबलक प्रमाणात न मिळता त्यांची हेळसांडच होत असते. तरी संबंधित विभागाकडून याची दखल घेत ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी कोट्यावधी रुपये आरोग्यासाठी आणल्याचा बलगणा होत असताना ग्रामीण भागातील गरोदर मातांची आवश्यक मुबलक सुविधा अभावी तसेच रिक्त असलेल्या पदांमुळे उपेक्षा होत असून याकडे शासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी सागर मोर वनी.